विद्यार्थिनीची छेड करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. निर्भया वाघचा उडाला फज्जा, रक्षकच झाला भक्षक. रक्षकच भक्षक झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन तरुणीवर छेड काढली. आरोपी पोलीस कर्मचारी नितीन केंद्रेला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्वामी रामनतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील एका विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नसल्याने ती दवाखान्यात निघाली होती. ती दवाखान्यात जात असताना भाग्यनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी नितीन केंद्रे यांनी विद्यार्थिनीने आधी फ्लाइंग किस देत छेड काढली, त्यानंतर तिचा रास्ता रोखून धरला, तिच्याशी अशील चाळे करत उद्धट वर्तन केले. हा प्रकार पाहिल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी धाव घेतली. विद्यार्थ्यांनी या नितीन केंद्रेला चांगला चोप दिला आणि पोलिसांनी पाचारण केले. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून नितीन केंद्रे यांना पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आणि महिलांना जात कुणाकडे मागायचा हा प्रश्न पडला आहे. विद्यापीठातल्या ज्या दोन विद्यार्थिनी होत्या त्या आज रविवार असल्यामुळे विद्यापीठाला सुटी होती आणि त्याच्यातल्या एका विद्यार्थिनीची तब्येत ठीक नसल्यामुळे ती हेल्थ सेंटरला जात असताना तिला एका इसमाने छेडछाड केली. म्हणजे तो जो इसम होता तो गाडीवर त्यांच्या पाठलाग करत त्याने फ्लाइंग किस केला आणि त्याचबरोबर तो त्यांच्या मागेमागे येत त्यांना हे करायला लागला, म्हणजे छेडछाड करायला लागला. तर त्या दोन विद्यार्थिनींमध्ये एक विद्यार्थिनी आजारी होती, ती रस्त्यावर उलट्या करायला थांबली तर तो त्यांच्या मागे आला, त्या रिक्षात बसत असताना रिक्षा अडवली आणि नंतर तो असा म्हणाला की मी क्राईम पोलीस आहे. म्हणजे जे पोलीस स्त्रियांच्या संरक्षणासाठी असतात, जी यंत्रणा ही स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी असते, तेच यंत्रणा आज विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचे अत्याचार करत आहे. ही खरं तर खूप वाईट घटना आहे आणि ह्या घटनेचे पडसाद आज आपण बघतो की त्या मुली ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी एफ आय आर केली, त्या पोलीस इसमाच्या विरोधात त्यांनी तक्रार केली आणि ती खरं तर ते अभिनंदनास्पद कृत्य आहे. कारण पोलिसांकडनं इथं आल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली, कारण विद्यापीठातले सगळे विद्यार्थी, म्हणजे ती विद्यार्थिनी ज्या स्कूलमध्ये शिकते तिच्यासोबत असलेले आणि इतर स्कूलमधले विद्यार्थिनी तिच्यासोबत आले, तिला सहकार्य केलं, त्याचबरोबर तिचे शिक्षकही तिच्यासोबत आले. कारण तिच्यावर तिच्या त्या दोघींवर जे घडलेलं होतं ते खरं तर एकूणच विद्यापीठ जे उच्च शिक्षणातलं महत्त्वाचं क्षेत्र आहे तिथं असं घडतं आहे आणि मुली असुरक्षित आहे, हे खरं तर खूप वाईट घटना आहे. आणि त्यांना पोलीस स्टेशन ग्रामीण येथे आज दिनांक 15/3/2020 9 सुमारास एक पोलीस कर्मचारी आहे पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे, तर त्याच्यावर 354 ED प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास चालू आहे. आरोपीचं नाव कसं? आरोपीचं नाव नितीन केंद्रे असं आहे. फिर्यादीमध्ये काय मुलीने फिर्याद काय केली? तिनं त्याच्याविरुद्ध विनयभंगाची फिर्याद दिलेली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे.